नमस्कार मित्रांनो, मी शिंदे। आज आपण महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची थोडक्यात माहिती, व्हिडिओ 2 मध्ये उर्वरित जिल्हे आणि त्यांची थोडक्यात माहिती पाहू। मित्रांनो, महाराष्ट्र हे राज्य क्षेत्रफळाने तिसरे तर लोकसंख्येने दुसरे मोठे राज्य आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांची पावन भूमी असलेल्या या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले होते। मित्रांनो, साध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 288, विधान परिषदेच्या 78, लोकसभेच्या 48 तर राज्यसभेच्या 19 जागा आहेत। चला तर मग जिल्ह्यांची माहिती पाहू। मित्रांनो, या व्हिडिओमधील यानंतरचा जिल्हा आहे नाशिक। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो द्राक्षासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे। तसेच भारताची नापा व्हॅली या जिल्ह्यात आहे। यानंतर परभणी। मित्रांनो, या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव प्रभावती नगर होते। तसेच या जिल्ह्याला जनाबाई यांचा जन्म जिल्हा असेही म्हणतात। यानंतर पालघर। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो महाराष्ट्रातील 36वा जिल्हा आहे। तसेच हा जिल्हा डहाणू पासून नायगाव पर्यंत पसरला आहे। यानंतर पुणे। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तसेच विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध जिल्हा आहे। यानंतर बीड। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो ऊस तोड कामगारांचा जिल्हा तसेच मधून असणारा जिल्हा आहे। यानंतर बुलढाणा। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो राजमाता जिजाऊंचा जन्म जिल्हा तसेच खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर तर सर्वात उंच हनुमान मूर्ती या जिल्ह्यात आहे। यानंतर भंडारा। मित्रांनो, या जिल्ह्याला तळ्याचा जिल्हा असेही म्हणतात। तसेच हा जिल्हा वनसंपत्तीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। यानंतर मुंबई उपनगर। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो एक प्रगत जिल्हा तसेच एक नियोजित शहर आहे। यानंतर मुंबई शहर। मित्रांनो, हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे। मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो कापूस या पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। यानंतरचा जिल्हा आहे रत्नागिरी। या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो लोकमान्यांची जन्मभूमी तर सावरकरांची कर्मभूमी असलेला जिल्हा आहे। यानंतर रायगड। मित्रांनो, या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा होते। तसेच या जिल्ह्यामध्ये रायगड हा प्रसिद्ध किल्ला आहे। येथेच गंगा सागर तलाव सुद्धा आहे। यानंतर लातूर। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो कृषी प्रधान जिल्हा तसेच येथे पेशवाई काळांमध्ये लातूरी नाणे प्रसिद्ध होते। यानंतर वर्धा। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो गांधींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। तसेच हा जिल्हा सेवाग्राम आश्रमासाठी सुद्धा प्रसिद्ध जिल्हा आहे। यानंतर वाशिम। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो वाकाटकांची राजधानी म्हणून प्रसिद्ध जिल्हा आहे। तसेच या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव वत्सगुल्म होते। यानंतर सांगली। मित्रांनो, हा जिल्हा कृष्णा या नदीच्या काठावर वसला आहे। तसेच या जिल्ह्यांमध्ये कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम होतो। यानंतर सातारा।
मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो शूरवीरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। तसेच इतिहासामध्ये मराठी राजधानी म्हणून ओळखला जातो। तसेच कृष्णा आणि कोयना या नद्या या जिल्ह्यात आहेत। यानंतर सिंधुदुर्ग। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे। यानंतर सोलापूर। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूर याच जिल्ह्यात आहे। तसेच ज्वारीचे कोठार सुद्धा या जिल्ह्यात आहे। यानंतर हिंगोली। मित्रांनो, या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे की तो संत नामदेवांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। तसेच हा जिल्हा विविध लोककलांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो। मित्रांनो, जर तुम्हाला जिल्ह्यांची आणखीन काही प्रमुख वैशिष्ट्य माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।